समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून राहिले आहेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतात आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. म्हणजे एकीकडे विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची, दुसरीकडे आरक्षण संपवण्याची त्यांचं षडयंत्र रचायचं. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून राहिले आहेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. राज्यात मराठा आरक्षण मिळेल का? आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतात आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. म्हणजे एकीकडे विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची, दुसरीकडे आरक्षण संपवण्याची त्यांचं षडयंत्र रचायचं, याचा अर्थ हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे. जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये, तसा आता बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे. देशातली विषमता जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा आरक्षणाची संपवण्याची भाषा केली असं बोलले नंतर ते स्पष्टपणे बोलले. आपण व्हिडिओ पाहिला की भारतातले हमारा देश का रिझर्वेशन हमको खतम करना आहे. राज्यातली देशातली ही जी काय गरिबाचा स्तर आहे याला अजून वर येण्याकरता कितीतरी काळ लागू शकतो आणि त्याच्याचमुळे अशा लोक मदतीच्या योजना या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला करावं लागून राहिले आहेत. राज्यामध्ये सध्या आता आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे, मराठा आरक्षण इत्यादी आंदोलन करते, उपोषण सुरू आहे. आरक्षणाचं एकीकडे केलं जात आहे की त्यासाठी आम्हाला आरक्षण मिळावं, एकीकडे राहुल गांधी काय प्रतिक्रिया राहील तुमची दुनिया सांगितलं? माझं तेच म्हणणं आहे की राज्यामध्ये मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी समाज आरक्षणाकरता त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आंदोलन करून राहिले आणि दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. ज्या समाजाने काँग्रेसला इतके वर्ष तारलं त्या समाजाचं, मागासवर्गीयाचं समाज, आदिवासींचं आरक्षण संपवण्याची भाषा राहुल गांधी करून राहिले हे त्यांचा संविधानाशी ही त्यांची होणारी गद्दारी आहे. या मागासवर्गीय समाजाला ते धोका देऊन राहिले आहेत, यांचा वापर करून आज त्यांना खतम करण्याची सगळी सुरुवात ही काँग्रेस पक्षाने राहुल गांधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. महिलांची आबरूचं रक्षण आणि सुरक्षा ही तर आहेच, पण तिला पैशाची पण गरज आहे. आज महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटीच्या पुढे गेली आहे आणि 6 कोटी महिलांना सुरक्षा द्यायची तर तेवढी पोलीस उभी त्या ठिकाणी करावं लागेल आणि बाकी लोकांना काही कामच शिल्लक राहणार नाही आहे. पण ज्या पद्धतीनं या अशा आरोपींना, प्रवृत्तींना ठेचण्याकरता सरकारने कडक कायदे केले आणि त्याची अंमलबजावणी होते, या कायद्याच्या माध्यमातून आरोपींना कडक शिक्षा देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि शेवटी केवळ महिलांची सुरक्षा महिलांनी तर तुमच्या आमच्यासारख्या भावांनी पण त्या महिलांच्या सुरक्षेकरता उभं राहिलं पाहिजे. प्रियंका गांधी असं बोलतात की ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, ही आम्ही आमच्या काळामध्ये सुरू केलेली ऑलरेडी वेगवेगळ्या योजनातून, फक्त लाडकी बहीण योजना नाव दिलं म्हणजे. मला वाटतं अशा प्रकारची योजना मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात ही पहिलीच योजना आहे. त्यांच्या काळातली अशी कुठलीही योजना अजिबात आपल्याला पाहायला मिळाली नाही. उलट मधल्या काळामध्ये त्यांचं सरकार आलं होतं 2004 ला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत बिल देऊ आणि 2 महिन्यामध्येच त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा निर्णय बदलला होता. ते त्यांच्या शब्दावर कधीच कायम राहिले नाही.